नवी दिल्लीमध्ये जवाहरलाल नेहरू गेटजवळ मोठा मंडप कोसळलाय आणि मंडपाखाली अनेक जण अडकल्याची माहिती मिळते. नवी दिल्लीमध्ये जवाहरलाल नेहरू गेटजवळचा हा मोठा मंडप कोसळून अनेक जण त्याखाली अडकले असल्याची माहिती सध्या प्राप्त झाली आहे. सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. सोमेश, काय परिस्थिती आहे तिथे? एक खूप मोठा मंडप कोसळल्याचं कळतंय, किती जण त्याखाली अडकलेले? प्रज्ञा, आतापर्यंत जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या इथे एक कन्स्ट्रक्शन काम सुरू होतं आणि त्या कामाच्या दरम्यान तो पेंडॉल खाली कोसळला आहे. जे अडकलेत त्यापैकी बहुतांशी जण हे तिथे काम करणारे कामगार असल्याची माहिती मिळते. 8 जण त्यापैकी जखमी झालेत, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलंय. सध्या दिल्लीच्या अग्निशमन दलाकडून या सर्व अडकलेल्या लोकांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न सुरू आहेत, त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. दुसऱ्या बाजूला अनेक अँब्युलन्सही घटनास्थळी पोहोचलेले आहेत. अँब्युलन्सच्या माध्यमातून जे कोणी बाहेर काढले जातात त्यांना ताबडतोब हॉस्पिटलला नेण्यात येते. सध्या मिळालेल्या माहितीनुसार 8 जण जखमी झालेत, या 8ही जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले. एकूण जे कन्स्ट्रक्शनचं काम सुरू होतं त्या दरम्यान ही दुर्घटना घडली असं आपल्याला कळतंय सध्याच्या माहितीनुसार. प्रज्ञा. सोमेश, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.